यांनी आपल्यावरती खूप आरोप केलेले होते की त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काहीच केलं नाही असं. या विजयानं सर्व आरोपांना उत्तर दिलेलं आहे आणि मला वाटतं या मतदारसंघामधल्या मतदारांचा कौल कुणाच्या बाजूला आहे हे या विजयानं निश्चित झालेलं आहे. कारण हा मतदारसंघच नाही तर मतदारसंघाच्या बाहेरचाही तालुका एकाला जोडलेला आहे आणि या सर्व तालुक्यांमध्ये जे आमचे निवडून आलेले उमेदवार आहे ते प्रचंड मताधिक्याने निवडून आले. काठावर कोणी निवडून आलेलं नाही आहे, 150-200 मतांनी निवडून आलेले आहे आणि त्यामुळे लोकांनी विश्वास जो आहे तो आमच्यावर दाखवलेला आहे. महाराष्ट्रभरामध्ये पाहिलं तर महाविकास आघाडीला प्रथम क्रमांकानं पसंती शेतकऱ्यांनी वगैरे या ठिकाणी दिलेली आहे. एकंदर शेतकरी जर पाहिला तर या सरकारवर नाराज आहे, शेतमजूर या सरकारवर नाराज आहे. या सरकारच्या कालखंडामध्ये शेतकऱ्याची जेवढी दुरावस्था झाली तेवढी कधीही झाली नाही. गारपिटीनं त्रस्त आहे, महागाईनं त्रस्त आहे, कांद्याला भाव नाही, केळीला भाव नाही, अशा अनेक समस्यांच्या शेतकरी तोंड देतो आहे. पण या सरकारला त्याच्यामध्ये फारसं मदत करण्यामध्ये स्वारस्य दिसत नाही, नुसत्या घोषणा केल्या जातात, प्रत्यक्ष मदत पोहोचत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातलाच हा कौल सरकारने लक्षात घेतला पाहिजे आणि जो आगामी विधानसभेच्या कालखंडामध्ये हेच चित्र राहील असं मला वाटतं. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.